नमस्कार मी संदीप काळे सकाळच्या सक्सेस पासवर्ड या खास कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो दर शनिवारी या कार्यक्रमाला घेऊन तुम्ही सगळेजणं जण खूप या कार्यक्रमाचं स्वागत करता एक मजा येते आपल्याशी संवाद साधताना एका नव्या गेस्टशी आपली मुलाखत करून देताना आज मी अशाच एका गेस्टला आपल्या सोबत या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेऊन आलो आहे ज्याचं वेगळेपण आहे ज्यांनी आपलं सक्सेस मिळवलेलं आहे आणि त्या सक्सेसच्या माध्यमातून आज त्यांचे हजारो विद्यार्थी देशात परदेशामध्ये कार्यरत आहेत आणि एक वेगळं काम त्यांनी या निमित्ताने केलं आहे गाणं म्हणलं की महाराष्ट्रामध्ये अनेक नावांपैकी मिनल अग्निहोत्री नातू हे नाव आपल्या समोर येते आज मी मिनलजी यांचा सगळा गायनाचा प्रवास त्यांचं त्यांची शिकवण्याची एकूण पद्धती आणि आज कानाकोपऱ्यामध्ये विदेशात त्यांचे असणारे सगळे विद्यार्थी यांना घेऊन चर्चा करणार आहे मॅडम आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे गेल्या अनेक दिवसापासून तुमचा हा सगळा गायनाचा प्रवास तुमचा हा सगळा एकूण सक्सेसचा आलेख मला लोकांपर्यंत आणायचा होता पण आज या निमित्ताने योगाला आपलं मनापासून स्वागत आहे मला जनरल प्रश्न तुम्हाला विचारायचेच नाहीत गायनस सूर किती काय असं मला तुमचा सगळा प्रवास स्त्रोतासमोर ठेवायचा आहे मला तुमच्या घरी जायचं आहे मला तुमच्या फॅमिलीमध्ये डोकवायचं आहे तुमच्या एकूण सगळ्या आत्तापर्यंतच्या प्रवासाला घेऊन मला तुम्हाला बोलतं करायचं आहे मी सुरुवात करतो तुमच्या गावापासनं म्हणजे शहरापासनं नागपूरपासनं कसं ते नागपूरमधलं सगळं वातावरण होतं कॉलेजचे दिवस गाण्याला कशी सुरुवात झाली आणि या सगळ्या गाण्याचा प्रवास आत्तापर्यंत कसा आलेला आहे आपण सुरुवात करूया नागपूरपासून नागपूरला गाण्याची माझी सुरुवात झाली ती पहिल्यांदा अगदी लहान असताना म्हणजे मी चार वर्षाची असताना माझे बाबा एका लक्ष्मीनारायण देवडा देवळाच्या उद्घाटनाप्रसंगी गेले आणि तिथे सगळ्यांची गाणी झाली आणि मम्मी पण म्हटलं मी पण गाणं गाणार हो मला तर मला बाबा म्हणाले हो ठीक आहे गा आणि मी गायले आणि सगळ्यांना बक्षिसं मिळाली मला बक्षीस मिळालं नाही मग तेव्हा मला असं वाटलं की अरे नुसतंच गाऊन असं आपण गायलं तर आपल्याला बक्षीस मिळत नाही मग आपण गाणं शिकून गाणं लोकांसमोर मांडून जर आपण कॉम्पिटिशन्समध्ये गेलो तर आपल्याला बक्षीस मिळणार ती जाणीव त्यावेळेला झाली आणि त्या बक्षिसाची ओढ होती बेसिकली तर तेव्हापासून मग मी गाणं बक्षीस मिळवण्यासाठी म्हणून गायला सुरुवात केली घरातलं सगळं वातावरण कसं होतं आई बाबा काय मुलांकडनं आईवडिलांच्या अपेक्षा होत्या तो सगळा प्रवास कसा होता बाबा गाणं खूप ऐकायचं आहे म्हणजे ते आमच्याकडे पूर्वीचं एल पी जे असतं ना ते असं होतं आणि त्याच्यावर बाबा सगळ्या प्रकारचं गाणं क्लासिकल सिनेमाची गाणी बॉलिवूडची सगळी गाणी म्हणजे मला असं वाटतं माझ्या बाबांना सिलसिला वगैरेची जी सगळी जुनी गाणी होती त्याचे डायलॉग्सहहीत सगळं पाठवतं गझल्स मेहंदी हसनच्या गझल्स गुलाम अलींच्या गझल्स हा सगळा त्यांचा ऐकण्याचा जो टेस्ट होता तो इतका क्लासी होता की मग आपोआपच ते ऐकून ऐकून आमच्यावर संस्कार झाले आणि माझी आई थोडंसं कथक शिकलेली आहे त्यामुळे तिच्यामध्ये तो एक रिदम होता ते होत गेलं येत गेलं कानावर पडत गेलं पहिलं गाण्यामधलं बक्षीस कुठे मिळालं आणि तो सगळा एकूण अनुभव किस्सा काय होता मी बक्षिसासाठी गाणं भलेही करायला सुरुवात केली असेल पण प परत मला जेव्हा ते कळलं की हे बक्षिसासाठी नाही आहे त्यानंतर मग मी फक्त गाणं शिकायला सुरुवात केली गाणं शिकता शिकता मी खूप मराठी गाण्यांचे प्रोग्राम केले पूर्वी मराठी गाणी जसं रुपेरी वाळूत वगैरे जी पूर्वीची जी मराठी फेमस गाणी होती अशा गाण्यांचे आम्ही प्रोग्राम केले खूप छान ग्रुप होता मनी प्लांट नावाचा नागपूरमध्ये आमचा छान खूप ठिकाणी प्रोग्राम केलेत आम्ही खूप सक्सेस झालेत सगळे प्रोग्राम पण नंतर एका सर्टन लेवलनंतर मला जाणवायला लागलं की आपण तेच तेच गातो आहे तीच शब्द ते तीच चाल तेच सगळं तसंच तसंच तस व्हायला लागलं आणि समभाव मला असं वाटलं की आता हे कुठेतरी कुठेतरी नवीन काहीतरी घडायला पाहिजे मग त्या सगळ्या प्रयत्नांमधनं मला असं वाटलं की मी क्लासिकल शिकायला पाहिजे मी क्लासिकल शिकायला खूप उशिरा सुरुवात केली जवळजवळ मी बी एस सी से सेकंड इयरमध्ये असताना गाणं शिकायला सुरुवात केली बिलकुल गाणं म्हणून मी शिकले नाही क्लासिकल जे ट्रेनिंग प्रॉपर सुरू होतं ना ॲक्च्युली आमचे एक आध्यात्मिक गुरु आहेत नित्यानंद महाराज त्यांच्या आश्रमात मी फर्स्ट इयरला असताना आलेली तर तिथे मी लता मंगेशकरची सगळी गाणी गायली मुख्य म्हणजे अवघा रंग एक झाला सॉरी अवघा रंग एक झाला नाही सोनियाचा ही जी सगळी त्यांची गाणी होती किंवा मोगरा फुलाला ज्ञानेश्वरीतली जी सगळी गाणी होती ती मी ती आमच्या आश्रमात गायली तुकोबांची गाथ्या गाथामधलं असेल भेटी लागे जीवा ही सगळी अशी गाणी गात असायची आत्ता भेटी लागे जीवा लागली से आस। पाहे त्र दिवस वाट तुझी भेटी लागे जीवा लागली से स मी पुन्हा त्या नागपूरच्या सगळ्या प्रवासाकडं येतो नागपूर आम्हाला नागपूर म्हणलं की सावजी आठवतं नागपूर म्हणलं की आम्हाला संत्र आठवते पण त्या नागपूरच्या भूमीमध्ये एक गाणं फुलत होतं आणि त्या गाण्याला एक दिशा मिळत होती तुम्ही सुरुवात कोणाकडं केली गाणं शिकलं कसं आणि एकूण त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं का की करिअर आपल्याला गाण्यामध्ये होऊ शकते होऊ शकतं की नाही असा तेव्हा काही विचार नव्हता हो पण जेव्हा मी बोलले तो आमचे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या आश्रमात मी आली ही सगळी गाणी गायली आणि हे सगळं माझं गाणं तिथे त्यांचे भीमसेन जोशीजी आले होते पंडित भीमसेन जोशीजी तिथे आले होते आणि त्यांनी सगळं ऐकलं वत्सलाताई होत्या होत्या श्रीनिवासजी होते तेव्हा सगळीच फॅमिली तिथे होते शुभदाताई होत्या आणि त्यांनी मला बोलवून घेतलं माझं गाणं झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुम्ही गाणं शिकताय का? काय आहे मी म्हटलं नाही गाणं शिकत नाही मी असंच ऐकून ऐकून गाणं गाते आणि तोपर्यंत माझे वडील मी चौथीत असतानाच गेले त्यामुळे मग तो प्रवास थोडा वेगळ्या वाटेला गेला तर ग गाणं माझं शिकणं सुरू नव्हतं हे मला रिअलाईज झालं की गाणं मी प्रॉपर ट्रेनिंग घ्यायला पाहिजे हे त्या आश्रमात गेल्यावर जेव्हा त्यांनी मला सांगितलं अरे तू गातेस खूप छान गाणं शिकायला सुरुवात कर तर त्यावेळेला त्यांनी मला तिथे नागपूरला औषाताई पारखी माझ्या ज्या सर्वात पहिल्या गुरु आहेत त्यांचा मला पत्ता फोन नंबर दिला आणि ते म्हणाले की तू इथे गाणं शिकायला आता सुरू कर आणि तशी मग माझी फॉर्मल ट्रेनिंगची सुरुवात झाली ती खरी सुरुवात तुमची तिथ तिथनं तिथनं झाली हे तुम्ही सांगितलं मला आता मी या सगळ्या प्रवासाकडे येणारच आहे पण एक मध्ये आत्ता विषय आला म्हणून विचारतो गाणं शिकण्यामध्ये गुरु शिष्याचं नातं किती प्रेमळ असतं किती त्याला महत्त्व आहे आणि मी अनेक ठिकाणी पाहतो की माझे गुरु माझे हे गुरु माझे ते गुरु असं गुरु शिष्याची परंपरा खरी गायन क्षेत्रामध्ये बघायला मिळते कसे तुमचे अनुभव आहेत तसं मुळात आपल्याकडे जी शाळा पद्धती आहे किंवा जी स्कुलिंग आहे ती ही इंग्रज आल्यानंतरची सगळी पद्धती आहे मुळात आपल्याकडे स कायमच गुरु परंपरेने आपण शिकत आलो आहेत जे ज्ञान आहे ते मुखद्गत पद्धतीने असू दे किंवा लिखित पद्धतीने असू दे ते पुढे पुढे जात राहिलेलं आहे आता या सगळ्या गेल्या सत्तर वर्षातले जे काय बदल असतील त्यामुळे शिक्षण पद्धती म्हणा या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा या सगळ्या शिक्षणांच्या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप फरक झाला आहे पण संगीत क्षेत्र त्या मानाने बऱ्याच अंशी अबाधित राहिल्या असं मला वाटतं संगीताचा प्रसार खूप केला पंडित विष्णू दिगंबर पलुसकर भाटखंडेजी यांनी संगीताचा प्रसार खूप केला घरोघरी गाणं पोचवलं शास्त्र पोचवलं लोकांना शास्त्र इतकं सहज अवेलेबल नव्हतं ते सगळ्यांना कळायला लागलं युनिव्हर्सिटीमध्ये गांधर्व महाविद्यालयामध्ये सगळे संगीताचे सिलेबस कोर्सेस सगळे सुरू झाले सर्वसामान्य लोकांपर्यंत ते गाणं पोहोचलं नाही तर पूर्वी बऱ्याचदा असं असायचं ना की गुरुनी हो म्हटलं तर तुम्हाला गाणं मिळणार आणि गुरु तर सपात्री शिष्यच बघायचा मग कधीतरी असं पण असतं ना सपात्र शोधता शोधता ते फक्त कुठेतरी एकाच लाईनमध्ये ते ज्ञान सीमित राहतं पण ते तसं नाही ते चित्र बदललं आणि युनिव्हर्सिटी लेवलला किंवा स्कूलिंग लेवलला गाणं सुरू झालं लोकांना गाणं ॲटलिस्ट ऐकायला कळायला लागलं गाणं काय ऐकायचं ते कळायला लागलं कारण मला नेहमी असं वाटतं की ही गुरु शिष्य परंपरेबद्दल आपण बोलूच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ पण गाणं ऐकणं हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि तेच तुमचं जर कानाने बरोबर जे काय रिसीव केलं ते तुमच्या ब्रेननी पर व्यवस्थित प्रोसेस केलं तर तुम्ही ते गळ्यात काढू शकाल किंवा जे काय तुम्ही ऐकताय ते तुम्ही कुठल्या दर्जाचं ऐकताय यासाठी सुद्धा तुम्हाला सतत ऐकणं महत्त्वाचं आहे आणि मी खूप फॉर्च्युनेट आहे की माझ्या बाबांमुळे माझ्यावर ते संस्कार अगदी लहानपणापासून झाले मी खूप चांगल्या प्रकारचं गाणं ऐकलं भले माझ्या शिक्षणाला जरा उशिरा सुरुवात झाली पण गाणं मी खूप चांगलं ऐकलेलं होतं आणि ऐकणं फार महत्त्वाचं मुद्दा आहे आता मी येते गुरु शिष्य परंपरेवर गुरु शिष्य परंपरेमध्ये तुम्हाला नुसतं गाणं सिलेबस सिलॅबसमध्ये कसं असतं की दहा राग तुम्हाला अगदी वर्षाला शिकायचे आहेत मग त्या रा दहा रागांची थिअरी त्याची माहिती हा सगळा प्रकार असतो पण गुरु शिष्य परंपरेमध्ये जेव्हा तुम्ही गाणं शिकता तेव्हा ब तुम्हाला रागाचं नाव माहिती नसतं तुम्ही फक्त गुरु सांगतात त्या ते पलटे घोटत असतात तशी तशी प्रॅक्टिस करत असतात काय कळत नसतं काय चाललंय कुठला राग आहे काय आहे पण सूर तो जसा आपल्या गुरुंनी लावला आहे तो तसाच्या तसा, तसा काढण्याचा जो प्रयत्न असतो त्याच्या नादासहित आता नाद म्हटलं म्हणजे पण खूप वेगळी एक परिभाषा आहे त्याची कारण सांगीतिकदृष्ट्या जेव्हा आपण संगीत हे शास्त्र आहे शेवटी शास्त्रानुसार जर आपण त्याला शिकायला गेलं त्याच्या सगळा परिभाषिक अभ्यास म्हणजे परिभाषा ज्या आहे त्याचा अभ्यासपूर्ण जर विचार केला तर मग जे गुरु शिकवतो ना ते असं वाटतं की नाही हे जास्ती जवळ आहे आणि आपण शालेय पद्धतीमध्ये किंवा युनिव्हर्सिटी लेवलला जे शिकतो ते थोडंसं वरवरचं असतं असं मला वाटतं मी कदाचित चुकही असेल पण असं आहे आ, मी अजून एका गोष्टीकडं लक्ष वेधतो आत्ता म्हणजे ज्यांना गाण्याची आवड आहे त्यांच्यासाठी आणि प्रेक्षक आहेत ज्यांना गाण्यामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी सुद्धा पूर्वीची गुरुकल पद्धती आणि आत्ता गाणं शिकवण्याच्या पद्धतीमध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही या दोन्ही गोष्टीकडं कसं पाहता आणि कुठलीही गोष्ट आवश्यक आहे जी गाणं आजपर्यंत उतरलं पाहिजे नवीन शिकणाऱ्यांना पहिल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते की जुनी पद्धत आणि आजची पद्धत जुनी पद्धत थोडी मला असं वाटतं की ती त्या त्या काळानुसार आपण बदलत गेलं पाहिजे आजचा काळ असा आहे आज, आज सगळं ऑनलाईन चालतं क्लासेस ऑनलाईन चालतात शिक्षण ऑनलाईन ऑनलाईन चालतं सगळं ऑनलाईन आहे मग त्याच्यामध्ये आणि अगदी समोरसमोरा समोरासमोर बसून गाणं शिकण्यामध्ये फरक तर राहणार फरक तो असणारच त्यात काही दुमतच नाही किंवा त्याबद्दल काही वाद पण नाही पण जी गोष्ट ऑनलाईन पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात घडू शकते तर ती का नाही का घडू नये हो ना म्हणून मग ती पण पद्धत चांगली ही पण वाईट कुठलंच नाही आहे फक्त पोचतं पोचणं जे असतं ते प्रत्येक वेळेला गुरु शिष्य दोघांच्या नात्यावर किंवा त्यांच्या संगीताच्या आकलनावर अवलंबून असतं गुरु कुठलाही वाईट नसतो किंवा शिष्य कुठलाही वाईट नसतो गुरु गुरु जर द्यायचा प्रयत्न करतो तो भरुन, भरुन तर जर शिष्याला घेताच आलं नाही मला माझ्या गुरूंनी खूप भरून भरून दिलं पण मला ते जर उचलताच आलं नाही मला ते घेता आलं नाही तर मग त्यांनी दिलेला ज्ञानाचा उपयोग नाही म्हणून मग पूर्वीचे गुरु ते सपात्री शिष्य बघायचे असं कुणालाही द्यायचे नाही चार पाच महिने असंच टाळमटाळ करणार काही शिकवणार नाही मग लक्षात जेव्हा येतं की नाही खरंच याला गाणं शिकायचं आहे किंवा खरंच याला कुठलंही काही असू दे मग ते गाणं असू दे पेंटिंग असू दे सगळीकडे असंच होतं त्याला जेव्हा जा त्यांना जेव्हा जाणीव होते की हे आ, या शिष्याला मला खरं तयार करावं असं त्यांना पण वाटलं पाहिजे मनातनं तेव्हा कुठे मग ते सगळं नातं जुळत जातं ती सगळी जी काय म्हणतो आपण तानावाना जो आहे ना तो गुरु शिष्याचा विणला जातो आणि मग काहीतरी नवीन सॉरी नवीन काहीतरी क्रिएट होतं मला एक प्रश्न अजून याला लागूनच विचारायचा आहे तो म्हणजे की असे अनेक एकलव्य आहेत की ज्यांना गुरुच भेटत नाहीत त्यांचा आवाज खूप चांगला आहे परिस्थिती खूप वाईट आहे तशा एकलव्यांना तुम्ही काय सांगाल की ज्यांना गाणं शिकायचं आतमधून इच्छा आहे पैसे तर अजिबात नाही आहेत गाणं शिकवणारही कोणी नाही आहे कुठं जावं काय करावं हे पण कळत नाही आहे अशा त्या सगळ्या एकलव्यांना तुम्ही काय सांगाल गाणं आतमध्ये झिरपण्यासाठी एकलव्य बनून गाणं शिकता येऊ शक जसं जर जर एकलव्य झालं आहे तर गायकही होऊ शकतात हां लॉजिकली जर विचार केला तर द्रोणाचार्यांचा एकलव्य झाला गाणाऱ्यांचा पण भरपूर असे असतात की जे स्वतः स्वतःचं गाणं करतात पण एक गोष्ट आहे की त्यांना जे स्वतः स्वतःचं गाणं करतात त्यांना आपण आता समजू की मला इथून शंभर मीटरपर्यंत माझं डेस्टिनेशन आहे मला तिथेपर्यंत चालायचं आता ते तीच तेवढ्याच वॉकला त्यांना मे बी दोन तास लागते पण जर तुमच्यासोबत गुरु असला तर तोच वॉक तुमचा फार तर दहा मिनटात होईल शंभर मीटरचा तर हा खूप मोठा फरक आहे तुम्हाला जी दिशा मिळते जे मार्गदर्शन मिळतं की पाऊल कसं टाकायचं आहे रस्त्यात किती कळगे आहे ते गुरुंनी सगळे बघितलेले असतात त्यांना माहिती असतं की अरे पुढे स्पीड ब्रेकर आहे त्या स्पीड ब्रेकरवर कशी गाडी स्लो करायची ती थांबली पण न थांबायलाही नको पण ती स्लो पण झाली पाहिजे हे सगळं जे मार्गदर्शन गुरुकडनं आपल्याला मिळतं मग ते शिक्षण कुठलंही असू दे गाण्याचं असू दे किंवा रेग्युलर पण आपल्या अकॅडमिक्समध्ये जे आपण शिकत असतो ते असू दे तर ते महत्त्वाचं असतं गुरुचं स्थान त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे काई काई आता क्लासिकला घेऊन खूप बोलबाला आहे त्याच्यामध्ये जाणाऱ्याकडे ओ खूप आहे तुम्ही काय सांगाल काय शिकायला पाहिजे संगीतामध्ये आत्ता ज्यामध्ये ज्याला भविष्य असेल जे लोकांना आवडेल आणि ते चिरंतर टिकेल हे बा पहिले तर लोकांना आवडेल हा विचारच मुळात नको यायला पहिले स्वांत सुखाय जर तुम्ही स्वतःला सुखी करू शकलात तरच तुम्ही दुसऱ्यांना सुखी करू शकणार नाही वावा पहिले स्वतःची तर स्वतःसाठी वावा निघू दे मग लोक आपोआपच वा करतात सो पहिले तर सुखाय जेव्हा तुम्ही तुम्हाच्या गाण्यात रमाल तुम्हाला तुमच्या गाण्याची मजा यायला लागेल तेव्हा लोकांना आपोआपच ती मजा येणार दुसरं का दुसरा प्रश्न काय होता तुमचा हा हा आपल्याला गाणं शिकताना आपण काय मुख्य प्रिकॉशन घेतलं पाहिजे मला असं म्हणायचं की मुळात गाणं हे शास्त्र आहे संगीत हे शास्त्र आहे जेव्हा एखादी शास्त्र जेव्हा म्हणतो त्याला एक वे पर्टिक्युलर डिसिप्लिन असतं त्याला एक त्याला त्याला चालण्याचा एक पर्टिक्युलर मार्ग असतो तो तो मार्ग समजून घेणे त्या मार्गानुसार चालत जाणे त्या मार्गानुसार मला असं म्हणायचं नाही की काळानुसार तुम्ही बदलू नका काळानुसार बरेच चेंज आहे आता मी पण ला ऑनलाईन गाणं शिकवते मी प्र गुरु पर मी गुरु शिष्य परंपरेने पण गाणं शिकली आहे मी युनिव्हर्सिटीला पण मास्टर डिग्रीसाठी कॉलेजमध्ये जाऊन पण गाणं शिकली पण आता तुम्हाला ते बदलायला लागणार का आता तुम्हाला ऑनलाईन जिथे जे ज्ञान मिळेल ते कॉन्सर्ट्समध्ये लाईव्ह जाऊन ते गाणं ऐकणं कसे बसतात आर्टिस्ट कसं गाणं परफॉर्म करतात काय नेमक्या त्यांच्या गाण्यातल्या खूबी असतात की ज्या आपल्याला वा करायला भाग पडतात ते ऐकता आलं पाहिजे ते समजता आलं त्याचं इंटरप्रिटेशन करता आलं पाहिजे ते मांडता आलं पडे पाहिजे पुढे जाऊन जर आपल्याला जेव्हा मांडायची वेळ येते तेव्हा तर या सगळी ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि हे जर शास्त्र आहे तर त्याचे नियम आहेत त्याचे नियम आपण नुसतं आपण गाणं म्हणजे नुसता आवाज म्हणू शकत नाही नुसता ध्वनी म्हणू शकत नाही म्हणून आपण आपन गाण्याला ना अद ब्रह्म म्हणतो किंवा संगीताच्या ते जी जी पारिभाषिक शब्द असतात त्याला नाद ब्रह्म म्हणतो ब्रह्म त्यातला जरी काढून टाकला नुसता नादाचा जरी विचार केला नाद हा प्राणशक्ती आणि अग्नी म्हणजे हां म्हणजे ध्वनी वायू आणि अग्नी याच्या मिश्रणाने जो तयार होतो तो, तो आपण नाद म्हणतो मग जर याला ही जी परिभाषा आहे आपल्या हिंदुस्थानी क्लासिकल किंवा कर्नाटक हिंदुस्थानी दोन्ही क्लासिकल पद्धतीमध्ये परिभाषा तीच आहे जेव्हा अग्नी आणि वायू मिळून तो नाद तयार होतो म्हणजे तेव्हा तुमचे सगळे गात्र त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतात तुमचं सगळी बॉडी इन्वॉल्ड असते मग जेव्हा जेव्हा जे तुम्ही पूर्ण आत्मीयतेने जेव्हा तुमच्या चैतन्यासहित तुमच्या चित्तासहित जेव्हा तुम्ही त्या गाण्यामध्ये असता किंवा त्या ध्वनी निर्माण करण्यामध्ये असता तेव्हा तो सांगीतिक ध्वनी म्हणतो आपण ते संगीत असतं सो म्हणून आपण जे आत्ता गाणं शिकतो किंवा वेस्टर्न लोकांची जी गाणं गाण्याची किंवा शिकण्याची पद्धत आहे तिथे इथे हा मोठा फरक आहे आपलं जे गाणं आहे ते स्वतःच्या काय म्हणूया त्याला एक आत्मीय आत्मीय सुख किंवा एक एनलायटनमेंटची जी हे असतं हां ती तयार करण्याचं त्याचं मूळ उद्देश आहे मूळ उद्देश त्याचं पण तेच वेस्टर्न म्युझिकमध्ये हे कन्सेप्टच नाही आहे ते साऊंड म्हणतात ते ध्वनी म्हणतात नाद शब्द कुठे अस्तित्वाच नाही आहे नाद जेव्हा तुमच्यातलं चैतन्यच नाही आता नाद नाही झाला तो झाला आणि नादात हा फरक, है। फरक है। मला, आहे मला यालाच लागून एक प्रश्न विचारायचा आहे की रियाज आणि गाणं हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत किती आवश्यक आहे रियाज करणं आणि काय आत्ता रियाज पूर्वी होता तसाच होतो आता रियाज कसा होतो किंवा रियाजच्या काही कन्सेप्ट बदलल्यात रियाज रियाजच आहे गाणं किंवा वेगळं काही नाहीच आहे रियाजच आहे तुमचं काय असतं आपण आता जेव्हा मी अगदी सोपं उदाहरण सांगते आपण मा मार्केटमधनं भाज्या घेऊन येतो आपल्याला घरात छान एखादी भाजी तयार करायची असते मार्केटमधनं सगळं रॉ घेऊन येतो मसाले घेऊन येतो भाज्या घेऊन येतो त्याला जे काय पाहिजे असतील ते इन्ग्रेडियंट्स घेऊन येतो पण जेव्हा आपण भाजी प्रेझेंट करतो डायनिंग टेबलवर जेव्हा ती भाजी कोथिंबीर वगैरे घालून सजवलेली भाजी असते ती जी भाजी आहे ते प्रेझेंटेशन आहे बाकी सगळा रियाज आहे बाकी बाकी सगळा रियाज आहे मार्केटमधनं भाजी आणू दे मसाले तयार करणं असू दे त्याची जी त्याला लागणारं कुठे सुटेबल भांडं असू सु दे हे सगळं बघणं म्हणजे रियाज आहे रियाज हा प्रत्येकाचा ना कितीही तुम्हाला गुरुनी काहीही शिकवलं तरी आपलं आपलं गाणं हे आपल्याला शोधावं लागतं माझ्या तरी अनुभवाने मे बी आहे असा की गुरु खूप देतात आपण सगळं तसंच्या तसं करत असतो पण तरी ते गुरुसारखं येत नाही कितीही प्रयत्न करू दे कारण त्यांनी त्यांचा मार्ग तो शोधलेला असतो त्यांनी तो तिथे कितीतरी एकच एक जागा एकच एक जागा ती कमीत कमी हजार एक वेळा तरी घोटलेली असते तेव्हा कुठे त्यांना ती एक तो तो एक असा पॉईंट सापडतो की नाही मला हे हवं आहे आणि हे मास्टर पीस आहे आणि मग त्यांच्याकडे ती हजार प्रॅक्टिसमधनं जेव्हा गेलेले असतात तेव्हा तो जो तेव्हा ते ती जी त्यांना जागा सापडते ती महत्त्वाची असते आपण ती दोन तीनदा ऐकून परत रिप्रोड्यूस करायचा प्रयत्न करतो ते शक्य नाही आहे ती त्याला साधना हवी असते साधना ही करावीच सा लागते मग ती आवाजाची कारण आवाज खूप लोकांचे चांगले असतात कितीतरी लोकांचे आवाज चांगले असतात तुम्ही अनेकांकडे गाणं शिकलं इकडचे अनुभव तुमचे कसे होते विशेषतः बाकी सगळ्यांचे अनुभव सांगले तर उत्तम पण किशोरीताई अलीकडे ज्या गेल्या आणि तुमचं आणि त्यांचं खूप चांगलं रिलेशन होतं काय त्यांचे अनुभव तुम्हाला घेऊन त्या अतिशय स्ट्रिक्ट गुरु होत्या अजिबात इक म्हणजे जर त्यांनी सांगितलं आहे की नाकाच्या सरळ रेषेत बसून उभरावून चालायचं या उजव्या दिशेने मग तर तुम्हाला अजिबात काहीही स्कोप नसायचा की तुम्ही वेगळं काही करा तुमचं वेगळं झालं म्हणजे झालं ते संपलं संपलं तुमचे त्यांना घेऊन आहे कि सगळ्या सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे त्यांचं गाण्या त्यांच्याकडे मी ते गाण्याचं दैवत आहे आणि त्यांच्याकडे गाणं शिकायचं ठरवलंच मुळात मी असा माझा तो अनुभव आहे की किशोरी त्यांचं गाणं होतं नागपूरला सप्तकमध्ये आणि तिथे स त्यावेळेला सप्तकची विद्यार्थ्यांसाठी स्पेशली कन्सेशनमध्ये विद्यार्थ्यांना तिकीट्स मिळायचे आणि ते तिकीट जमिनीवर पुढे बसूनच असायचे म्हणजे सगळे विद्यार्थी पुढे बसलेले असायचे तर अशाच एका त्यांच्या कॉन्सर्टला मी गेली असताना त्यांचं गाणं सुरू होतं मी अगदी समोर बसले होते आणि मला कळलं नाही त्यांचं गाणं ऐकून ते हंसध्वनी गायला सुरुवात केलेली आणि मी रडायला लागले मला काही कळलं नाही मला काय होतं आहे म्हणजे मला दिसतंय की ती त्या व्यक्ती कदाचित माझ्या सगळ्या अगदी समोर बसले होते मी माझ्या सगळ्या हावभावांनी किंवा माझ्याकडे जर त्यांची नजर गेली तर मे बी ते एवढे मोठे आर्टिस्ट डिस्टर्ब होतील पण मला काही कळे ना की मला का सतत पा माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे म्हणजे इतकं भावपूर्ण गायन आणि इतकं ओतप्रोत गायन होतं त्यांचं आणि मला जे जे अश्रू सुरू झाले ते माझे मला आवरे ना मला काही कळत नव्हतं घरी आल्यानंतर पण मी मला एक तर गाण्याची काही अक्कल नव्हती तेव्हा घरी आल्यानंतर पण मी विचार करत होते की हे काय नेमकं झालं असेल माझ्याबरोबर का? हे काय होतं मी का रडायला लागली म्हणजे ही सुरांची जादू होती ती शब्दांची जादू होती त्या वातावरणाची जादू होती ते काय होतं नेमकं तो त्यांचा सूर होता जो इकडे जाऊन भिडला हे भिडणे एक्झॅक्टली exactly. आणि ते भिडणं म्हणजे काय असतं ते त्या दिवशी पहिल्यांदा अनुभवायला आलं <laughs> की कुणाचं तरी गाणं इकडे जाऊन लागतं असं हो ते म्हणजे काय असतं आणि ते लागलं आणि मग मा मला असं वाटायला लागलं की मी तेव्हा एम ए फर्स्ट इयरला गाणं शिकवत होते तेव्हा मग मी ठरवलं की आता जर मी परत कधी भविष्यात गाणं शिकली ना तर मी गाणं यांच्याचकडे शिकेन पण ते आतमधून येण्याप्रकार असते का माहिती नाही मला मी परवा अतुल लोंढे माझे मित्र त्यांना भेटलो त्यांना म्हटलं यार माझा मुलगा गाणं शिकतोय आणि तो पुढे जाऊन खूप छान पद्धतीने प्रोग्रेस करला असं दिसतंय तो मला गमतीने काय म्हणाला त्याचं दोन तीन वेळा मन तुटू देणे तेव्हा तो, तो खूप चांगल्या पद्धतीने शिकेल असं काय असतं का की गाणं कोणाचं तरी चेहरा समोर आणल्यावर किंवा रियाज खूप छान केल्यावर किंवा उत्तम गुरु मिळाल्यावर त्या गाण्याला अजून साथ चांगला चढतो आता गा संगीतातल्या लोकांना तर सगळे शापित गंधर्व म्हणतातच काही ना काही घटना आयुष्यात काय आहे मुळात आर्टिस्ट कुठलाही असो तो सेन्सिटिव्ह असतो तर ती सेन्सिटिव्हिटी त्यांना ती सगळं ते जे सौंदर्य असतं ना ते सेन्सिटिव्हिटी शिवाय दिसत नाही शब्दांचं असू दे संगीतातलं असू दे चित्रातलं असू दे ते फार आर्टिस्ट नेहमी सेन्सिटिव्ह असतात त्या सेन्सिटिव्हिटीमुळे काय होतं जे नॉर्मल लोकांना दिसत नाही किंवा जे रेग्युलर लोकांना दिसत नाही त्याच्या पलीकडे त्यांना ते दिसत असतं आणि ते, ते दे जे दिसत असतं ते दृश्य स्वरूपात दुसऱ्यांना दाखवण्याचा ते प्रयत्न करतात आता हा प्रयत्न करणं म्हणजेच रियाज झाला आणि हा प्रयत्न करणं म्हणजेच सगळं झालं मला जे कुठेतरी पलीकडचं दिसतं आहे ते दाखवणं हा प्रयत्न इतका मोठा आहे आणि इतकी मोठी जर्नी आहे की ह्याच्यात एक आयुष्यसुद्धा कमी पडतं मग काय आपण <laughs> करू शकणार चार वर्षाची असताना एका मुलीला गाण्याची संधी मिळते तिच्यासोबतच्या सगळ्यांना बक्षीस मिळते पण तिला बक्षीस मिळत नाही ती नाराज होते तेव्हा आईने काय समजूत काढली होती आणि आत्ता जेव्हा इतके सगळे बक्षीस मिळतात इतक्या देश परदेशामध्ये तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम करता जाता तेव्हा शाबासकीची थाप खूप मोठ्या प्रमाणावर पडत असते तेव्हा आईची प्रतिक्रिया काय असते सगळं आईचं आहे कारण काय तिचे से शेवटी तिचे संस्कार आहेत हे सगळे तिने माझ्या आईचं बोलायचं झालं तर तिने मला कुठल्याही गोष्टीला मला किंवा माझ्या बहिणींना कुठल्याही गोष्टीला ही गोष्ट करू नको असं म्हटलं नाही तिचं कायम एकच वाक्य असायचं तुला हे करायचं आहे तू कर वाईट होऊ दे किंवा चांगलं होऊ दे त्याच्या परिणामांची जबाबदारी तुझी पण तू काही कर तिने कधीच हे कर किंवा हे करू नको असं कधीच बोलली नाही ती हे स्वातंत्र्य कदाचित असल्यामुळे कुठलंही बॅकिंग नसताना काहीतरी कुठल्या तरी एका आ, एका म एका लेवलपर्यंत गाणं शिकण्याची संधी मिळाली नाही तर कदाचित ते सुटलं असतं कधीच तिने असं कधीच म्हटलं नाही की तू इतका वेळ ह्याच्यात घालवू नको गं कशाला सहा सहा तास उगंच म्हणजे मी असे पण लोकांचे कमेंट्स ऐकले की काय आ का करत बसते का ते पाच पाच तास तू <laughs> <ताँगाँ ना था। laughs> काय मिळालं काय होतं आहे त्याच्यात काय आ करत असते ना त्याच्यात शब्द असतात ना काय असतं पण मग मॅम मला एवढंच माहिती होतं की मला जे माझ्या माझ्या अवतीभवतीच्या लोकांनी माझ्या गुरूंनी जे काय दाखवलं आहे ना ते मला दिसलं आहे पण ते त्यांनी दाखवलेलं आहे मला एकदा माझ्या नजरेतनं बघायचं आहे ते आणि जर मला माझ्या नजरेतनं ते बघायचं असेल तर मला तेवढा रियाज करावा लागेल मला तेवढा साधना करावी लागेल त्याशिवाय ते दिसणार नाही आणि बर मला जे दिसलंय ते मी प्रत्येकाला दाखवू शकेल कदाचित मला ते जमणार नाही पण पहिले मला दिसू दे आहे ते परदेशात तुम्ही अनेक वर्ष होतात तिथलं संगीत तिथली माणसं तिथं गाणं वेगळं काही शिकायचं अनुभव कसे सगळे ते अनुभव होते तेव्हा मी गाणं शिकत नव्हते जेव्हा बाहेर होतो आम्ही तेव्हा फारसं गाणं शिकणं झालं नाही माझं कारण त्यावेळेला इतकी ऑनलाईन गाणं शिकणं पद्धत वगैरे नव्हती फारशी पण माझा माझा रियाज माझा सुरू असायचा आणि आम्ही फार आ, फार वर्ष बाहेर जे काय राहिलो ती सारखी जागा बदलत असायची आमची त्यामुळे ते काय असं खूप साध्य झालं नाही म्हणजे तो वेळ वाया गेल्यातच जमा आत्ता तुम्ही परदेशातल्या अनेक विद्यार्थ्यांना शिकवतात तुमच्या ऑनलाईन क्लास चालतात तुम्ही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या अनुषंगाने त्यांच्याशी संलग्न आहात एकूण काय त्या मुलांना शिकवताना अनुभव असतात त्यांचे आणि एकूण प्रश्न काय असतात वेगवेगळे की जे आत्ता गाण्याच्या दृष्टीने नवीन गाणं शिकणाऱ्यांसाठी महत्त्वाचे असतात खूप हुशार पिढी आहे नवीन आकलनशक्ती प्रचंड आहे खूप हुशार आहेत आणि मला खूप आवडतं नवीन मुलांना शिकवायला मला असं वाटतं की जे मला शिकायला पाच वर्ष लागले ही मुलं ते सात आठ महिन्यात शिकतात इतकी फास्ट जनरेशन आहे ग्रास्पिंग फास्ट आहे रियाज करतात सगळे स्त्रोत अवेलेबल आहेत त्यांना आधी असं एखादं मला बंदिश शिकवली की मला ती आठवून आठवून कधीतरी ती थोडीशी बदललेली असायची मग पुढच्या वेळेला जेव्हा आपण क्लासमध्ये जाणार तेव्हा रागवणं पहिले मिळणार की मी अशी शिकवली होती का तुला मग त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी बदलणार असं ते आता राहिलं नाही आता काहीही असलं की रेकॉर्डिंग मिळतं त्यांच्याकडे क्लासेसचे रेकॉर्डिंग असतात किंवा बंदिशीचे रेकॉर्डिंग्स त्यांना मिळतात तर नेक्स्ट टाईम जेव्हा ते परत माझ्यासमोर भलेही आठवड्याभराने येतात तेव्हा त्यांचं जे काय मी अभ्यास दिलेला असतो ते तयार करून आलेले असतात आणि फॉर्च्युनेटली या लॉकडाऊनमुळे मुलांना खूप वेळ मिळाला आणि मला खूप आनंद झाला कारण सारखं ते खरडे घाशी करत राहणं नुसता तो अभ्यास कुठेतरी कुणाला तरी मेडिकलला जायचं आहे कुणाला तरी इंजिनिअरिंगला जायचं आहे ही थोडीशी कन्सेप्ट या पॅन्डमिकमुळे कमी आली अगदी बरोबर करोनाने हे शिकवलं की आयुष्य फक्त कुठेतरी घासत राहणे किंवा पैसे कमवत राहणे नाही आहे किंवा खाणे पिणे झोपणे नाही आहे त्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे करण्यासारखं जगण्यासारखं अनुभवण्या आता ही वेळ दुपारची आहे तर मी दुपारचाच एखादा राग करते

पिया की पगरिया रंग दे रंग दे सॉरी क्या बात है आता तुमच्या घरामध्ये एक एक विद्यार्थिनी आहे तुमची मुलगी तिचं आणि तुमचं गाण्याला घेऊन कसं नातं असतं घरात गाण्याला घेऊन कसं वातावरण असते विशेषतः मुंबईतल्या घरी तुमच्या भांडण असतात काय सोपं काम नाही दुसऱ्यांची काय म्हणतो ना आपण ते शिवाजी दुसऱ्यांच्या घरात जन्माला ते तसंच आहे की मुलगी आपल्या घरात जन्माला आली तरी ती गाणं करेल असं काही नाही करते म्हणजे आता मी किती वेळा तिला सांगितलं की तू सुरू कर काहीतरी शिक तिला मी खूपदा सांगितलं की गाणं पाणगर पण तिला जोपर्यंत स्वतःला आतून वाटलं नाही तोपर्यंत मी तिला खूप फोर्स केला नाही पण आता एक अशी स्टेज आली आहे की तिलाच आतून वाटतं की मला आता करायचंय केलं पाहिजे म्हणून नाही मला करायचंय असं आत्ता वाटतं तीच तिची बसते तीच तिचा रियाज करते ती मला म्हणते की मला शिकव म्हणून आणि मग मी पण तिची थोडंसं जेव्हा तिने सुरुवात मला केली की आई आता मला हे हे सांग ते सांग तेव्हा मी पण थोडंशी मागे हटले तेव्हा मी पण तिला सांगितलं की नाही हे आत्ता नको आहे हे नंतर सांगेल पहिले एवढं घोटून ठेव हो, पहिले हा पलटा घोटून ठेव हे हो, अलंकार करून ठेव हो। ते करायला लागतं पण आता मला लक्षात आलं की नाही आहे तिचा इंटरेस्ट पण गाण्यात सो मी पण आता तिला सिरियसली घेऊन बसायला लागले <laughs> गाणं शिकवणाऱ्या अनेक संस्था गल्ली बोलात होता हो 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 तुम्ही या नवीन गाणं शिकणाऱ्या मुलांना ज्यांना गाण्यामध्ये रुची आहे त्या सगळ्या मुलांना काय सांगाल गाणं कुठलं शिकलं पाहिजे आणि काय प्राथमिक स्वरूपातले प्रिकॉशन म्हणजे खाण्याचे असतील किंवा रियाजाचे असतील किंवा अभ्यासाच्या दृष्टीने वाचन गाण्याला घेऊन वाचन करण्याच्या दृष्टीने असेल तुम्ही काय सुचवाल मुळात आजकाल सोशल मीडियावर फ्लड आहे फ्लड अक्षरशः पूर आहे ते ज्ञान कितपत कामाचं आहे नाही या कामाचं हे समजण्या इतपर अक्कल जर मुलांमध्ये असेल ती तेवढी वैचारिक त्यांची अगदी लहान मुलांना काय ओकळणार काय गायचं काय नाही गायचं जे समोर येतं जे छान वाटतं ज्यांना खूप लाईक्स मिळालेले असतात किंवा व्ह्यूज असतात लो, ते लोक ग ते गाणं किंवा तशा तत्सम गोष्टी ते फॉलो करायला सुरुवात करतात तर मला एकच म्हणायचं की खूप जो पूर आहे या सगळ्या फ्लड आहे सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर तर ते तुम्ही जरा जपून बघा आईवडिलांनी त्याच्याकडे लक्ष ठेवा की आपली मुलं काय ऐकतायत कुठल्या पर्पजनी आपण त्यांना सांगतो आहे की हे ऐका मग ते साध्य होत आहे का त्यातनं ते महत्त्वाचे बरं हे साध्य होत जरी नसलं तरी मुलं आपल्या माघारी काही ना काही बघणार सो तुम्ही घरामध्येच शेवटी आपण आपली जनरेशनच महत्त्वाची आहे की आपलं कल्चर आपलं संगीत पुढच्या लोकांना देण्यासाठी आपण जबाबदार आपण घरात काय ऐकतोय आपण घरात कपडे कसे घालतोय आपण कसे राहतोय आपण कुणाशी बोलतोय कसं बोलतोय आपल्यात किती ॲग्रेशन आहे किती पोलाईटनेस आहे हे सगळं आपलं बघून मुलं पुढे करणार असतात सो हे मला असं वाटतं की पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे की आपलं वागणं बोलणं ते मग गाण्याच्या दृष्टीने विचार केला की तुम्ही घरात काय ऐकताय ते? जर त्यांच्यावर ते ऐकण्याचे संस्कार झाले तर त्यांना तेच आवडेल मला असं म्हणायचं नाही की गाणं कुठलंही वाईट आहे मी स्वतः अरबी अँड फारसी हिब्रू सगळं म्युझिक ऐकते सगळं सगळ्या टाईपच्या म्युझिशियनशी संबंध पण येतो आपल्याला बोलावं पण लागतं त्यांच्याशी काही गोष्टी देवाणघेवाण पण करावी लागते तर या सगळ्या या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे हरवून जाता कामाने आपला आपला जो फोकस आहे की मला जर क्लासिकल गाणं करायचं आहे का करायचं आहे शेवटी संगीत तुम्ही कुठलंही घ्या बारा सुरांच्या वर तेरावा सूर अस्तित्वात नाही हो पण आपलं म्युझिक जे असं आहे जे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक आहे त्या या बारा सुरांच्या मधले जे सूर आहेत हे सुद्धा आपल्या गाण्यात येतात मग आपण जर हे गाणं शिकलं तर आपली सर्वानु सर्वांगीण उन्नती होते आत्मिक उन्नती होते बौद्धिक उन्नती होते पेशन्स वाढतो कारण जर तुम्ही गाणं केलं नाही तर तुमचा पेशन्स वाढणार कसा गाणं जर करायचं असेल तर एका ठिकाणी तीन तास बसायची तुमची पहिले शक्ती पाहिजे ती हळूहळू जी डेव्हलप होते पंधरा मिनटं वीस मिनटं एक तास मग चार तास पाच तास तुमच्यात आपापच पेशन्स तयार होतो इतके तुमच्यावर सायको इमोशनल इम्पॅक्ट त्या सगळ्या गोष्टींमुळे होत असतात की तुमची पर्सनॅलिटी चेंज होते असं मला खूप प्रामाणिकपणे वाटतं कि जर तुम्ही संगीत करत असाल तर तुमची पर्सनॅलिटी मी आ, आता जे गाणं शिकताय त्या सगळ्यांसाठी हे सगळे कानमंत्र खूप उपयोगाचे आहेत आता मी तुमच्या प्रवासाकडे येतो जो प्रवास झालेला आहे आणि त्यातून काहीतरी इतिहास क्रिएट झालेला आहे जेव्हा मा तुम्ही मागे कलून पाहता मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटतं जे काही सक्सेस झालेलं आहे जे काही मिळवलेलं आहे ते कुठल्या जोरावर तुम्हाला मिळालं आणि त्या सक्सेसकडे पाहताना तुम्ही त्याची एकूण परिभाषा किंवा त्याचं त्याची मांडणी किंवा मा त्याचे श्रेय किंवा त्याचा एकूण सगळा इतिहास भूगोल तुम्ही कसा समोर ठेवाल पहिले तर तुम्हाला तुमची साधना करत राहणे आहे एक वेळ अशी येते की जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडातनं एखादा शब्द जरी उच्चारला असतात तो जेलायला कुणी तयार असतं मग ती तुम पातळी आपली आणणं त्या लेवलला पोहोचणं हे सर्वात महत्वाचं आहे मला असं वाटतं तुम्ही जेव्हा तुमच्या आता पाहता मागे वळून तेव्हा तुम्हाला काय वाटतं की हे कशामुळं मिळालं काय तुम्ही केलं म्हणून कृपा गुरूंचा आशीर्वाद परमेश्वराची कृपा कारण नाही तर शक्य नाही आहे कितीतरी लोक मला स्वतःला असे माहिती आहे की त्यांचं गाणं उच्च प्रतीचं आहे कितीतरी किती उच्च 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 प्रतीचं गाणं आहे वाजवणं आहे पण ते अन्न आहेत नाही माहिती लोकांना त्यांच्याबद्दल काहीच तर असं पण असतं असं पण असता नये जर आपल्याला कला ही कशासाठी शिकतो आहे तुम्ही तुम जर तुम्ही फक्त स्वंतसुखाय करताय मग वा तुम्ही रममाड त्यातच पण जर तुम्हाला तुमच्यासोबत चार लोकं घेऊन जायचे आहेत तर तुम्हाला ते मांडावं लागेल ते दाखवावं लागेल पण ते दाखवणं म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ पोस्ट करणं नव्हे हे असं माझं प्रामाणिक मत आहे जर ते असेल ते येतं आणि आजकाल मी तुम्हाला सांगू का आता या पॅन्डॅमिकमुळे लोक सोशल मीडियावर ऐकायला कंटाळले येतो लोकांना लाईव्ह पाहिजे की मी आत्ता काही दिवस आधी पृथ्वी थिएटरला कार्यक्रम ऐकायला गेलेली तिथे फक्त पन्नास लोकं अलाउड होते तिथे पृथ्वी थिएटरची कॅपॅसिटी मे बी शंभर एकशे वीस लोकांची आहे पण तिथे आर्टिस्ट धरून फिफ्टी थ्री लोकं होते म्हणजे हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटी होती पॅन्डॅमिकमध्ये जेव्हा पिक आहे तेव्हा तिथे जर हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटी राहू शकते म्हणजे लोकांना लाईव्ह ऐकायचं आहे लोकांना लाईव्ह ऐकायचं आहे लोकं कंटाळले ते किती तुम्ही म्हटलं की आपण या ज्या मीडिया थ्रू बोलतो या मीडिया थ्रू जे गातो आणि मग पोस्ट करतो परत ते प्रोसेस होतो तो आवाज कसा पोचतो त्यांच्याबरोबर समोर त्यांच्यापर्यंत बरं मग तसे तुमचे सगळे रेकॉर्डिंग्स किंवा स्टुडिओत त्याचं प्रोसेसिंग असं झालं तर मग ते जरा वेगळ्या पद्धतीने पोचतं तरी पण लाईव्हची मजा लाईव्हची लाईव्ह शेवटी लाईव्ह आ... त्याची ती जी आहे ना सूर्याचा प्रकाश आणि रात्रीचा आपण घरात लावलेला लाईट तो सगळा <laughs> <laughs> उदाहरण मला शेवटचा एक प्रश्न विचारायचा त्याआधी छान आम्हाला जातात काहीतरी मस्त ऐकवा ज्या माध्यमातून गाणं शिकणाऱ्याला वाटलं पाहिजे की आपण असं गाणं शिकलं पाहिजे काय ऐकू काही तुम्हाला जे ते बंदिश ऐकू आग। क्लासिकल एखादी एरी मायरी कलना परत कैसे दी दिन मला शेवटचा एका प्रश्नाचं उत्तर द्या मग आपण थांबूया तुमचा सक्सेस पासवर्ड आतापर्यंतचा काय आहे रियाज करत राहणे आणि करत राहणे करत राहणे बस पुढे आता काय निर्माण करायचंय काय उभं करायचंय हां विचार खूप आहेत बघूया त्यांना कशी दिशा मिळते दिशा सगळ्यात महत्त्वाची आहे आत्ता तरी मी युरोपमधल्या चार्ल्स युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रोजेक्ट करते आहे ते येईल काही दिवसानंतर पुढे लोकांना एक रिसर्च पेपर पण बाहेर येणार आहे चालली आहेत कामं हळूहळू आता दिशेच्या बाबतीत आपण बोलूया दिशा मिळण्यासाठी की मला काय करायचं आहे मला माझी दिशा मिळाली आहे पण त्या दिशेनं त्या दिशेने किंवा त्या, दिशे कि वा, त्या वाटेनी चालायला मला खूप पाठबळ हवं आहे तुम्हा सर्वांचं तर हवंच आहे सगळ्या ऐकणाऱ्या प्रेक्षकांचं हवं आहे त्यांचे आशीर्वाद हव्या आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच नाही तुम्ही मॅडमचा सगळा एकूण प्रवास आत्तापर्यंतचा पाहिला असेल त्या प्रवासामधनं आलेले अनेक खासखळगे आहेत त्यांचा त्यांनी नागपूर पासून ते वेगवेगळ्या देशांमध्ये त्या थांबलेल्या होत्या त्यांचा निवास होतं आता त्या मुंबईमध्ये असतात आणि त्यांचे शिक्षक अनेक ठिकाणी मला पाहायला मी काल रिसर्च करत होतो त्यांना घेऊन तर मला खूप वेगळेपण त्यांच्या गाण्यामध्ये त्यांच्या गाणं शिकवण्याच्या स्टाईलमध्ये जाणवलं आणि मलाही हे जाणवेल की हा सगळा आजचा सक्सेस पासवर्ड तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि मला निश्चित कळवा की हा सक्सेस पासवर्ड यांचा सक्सेस तुम्हाला कसा वाटला ते आज इथं थांबतो पुढच्या शनिवारी अशाच एका मान्यवरांना घेऊन आपल्यासोबत नव्या वेळेसह नव्या कार्यक्रमासह आणि नव्या गेस्टसह आपली पुन्हा भेट होईल तोपर्यंत थांबतो धन्यवाद